नमस्कार, मी मधुरिमा। आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आज आपण स्टडी करणार आहोत एमसीक्यूज टॉपिक कुठला आहे, तर तो आहे किडनीचा स्ट्रक्चर, फंक्शन, ॲनॉनॉमी आणि रेग्युलेशन कशा पद्धतीने होतं आहे ते आपण डिस्कस करणार आहोत। सो ॲनिमल फिजिओलॉजीचा हा टॉपिक आहे। यावरती बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारले जातात। कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही लाईफ सायन्सेसमधून दिली तर हा टॉपिकवरती डेफिनेटली 1 किंवा 2 क्वेश्चन्स विचारले जातात। सो दॅट इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, आणि हेच आपण समजून घेणार आहोत एमसीक्यूज थ्रू। आपण त्याचे काही कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत की कशा पद्धतीने रेग्युलेशन होत असतं किडनीचं। तुम्हाला इथे एक व्हिडिओ दिसतोय, किडनी ही जी काही आहे ती, जसं आपण म्हणतो की किडनी ही बीन शेप्ड स्ट्रक्चर असते, बरोबर। सो बीन शेप्ड स्ट्रक्चर असते म्हणजे एकदम छोटीशी किडनी असते, बरोबर। सो आता तुम्हाला इथे दिसत असेल, दीज आर व्हॉट, दीज आर द बीन शेप्ड स्ट्रक्चर। हे काय आहेत, हे सगळे बीन शेप्ड स्ट्रक्चर्स आहेत। आणि हे जे काही बीन शेप स्ट्रक्चर आहे किडनीचे, ह्या बीन शेप स्ट्रक्चरमध्ये एक्झॅक्टली काय घडतं आहे ते आपण इथे बघूयात। सो बीन शेप स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला इथे दिसत असेल, बघा, हे बीन शेप स्ट्रक्चर आहे। हा फॉर एक्झाम्पल हा बीन शेप स्ट्रक्चर आहे। यामध्ये हा जो आउटर पार्ट आहे त्याला आपण म्हणतो कॉर्टेक्स पार्ट, आणि आतला जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो मेडिला रिजन। आता ही एक किडनीचा पार्ट घेतला आहे आणि ह्याला आपण काय करतोय, बघतोय, ओपन करो। सो यामध्ये तुम्हाला एक अशा पद्धतीचं रिजन दिसेल, त्याला आपण म्हणतो दॅट इज द बोमन्स कॅप्सूल। आणि ही जी बोमन्स कॅप्सूल आहे तिथून अशा पद्धतीने काही नेफ्रॉन्स गेलेले असतात, ठीक आहे, अशा पद्धतीचे काही नेफ्रॉन्स असतात। सो हे मिलियन ऑफ नेफ्रॉन्स कुठे असणार आहे, एका किडनीमध्ये असणार आहेत। हा नेफ्रॉनचा जो काही वरचा बोमन्स कॅप्सूलचा पार्ट आहे तो आहे कॉर्टेक्स रिजनमध्ये, आणि जो मिडल पार्ट आहे तो कशामध्ये असणार आहे, मेड्युला रिजनमध्ये। अशा पद्धतीने काय होणार आहे की आपलं जे काही ब्लड आहे त्यांचं रिअब्झॉर्प्शन होणार आहे, फिल्ट्रेशन होणार आहे, आणि फिल्ट्रेशन झाल्याच्या नंतर जी काही युरिन फॉर्मेशन होणार आहे ती एका कलेक्टिंग डक्ट थ्रू नंतर ह्यामधून काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे। हा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो दॅट इज द रीटे, आणि यामधून काय होणार आहे, किडनीचं जे काही युरिन फॉर्म झालेली आहे ते अशा पद्धतीने इथून काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे, ठीक आहे। मग आता ही कुठे एक्झॅक्टली ट्रान्सफर होते, तर ही ट्रान्सफर होते ब्लॅडर रिजनमध्ये। कुठे ट्रान्सफर होते, ब्लॅडर रिजनमध्ये ही ट्रान्सफर होते, ठीक आहे। मग अशा पद्धतीने काय होते, रिअब्झॉर्प्शन होत राहतं। आता नेफ्रॉनचं स्ट्रक्चर एक्झॅक्टली कसं आहे, तर तुम्हाला इथे दिसत असेल, बघा, नेफ्रॉनचं स्ट्रक्चर हा जो मोठा पार्ट दिसतोय, हा जो बल्क आहे त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द ग्लोमेरुलस पार्ट। हा ग्लोमेरुलस पार्टमध्ये एक जो आर्टरी आहे जिथून काय होणार आहे, ब्लड येणार आहे, आणि एक जी आर्टरी आहे तिथून ब्लड बाहेर जाणार आहे। तर जिथून ब्लड आतमध्ये येतं त्याला आपण अफरंट म्हणतो, आणि जिथून ब्लड बाहेर जातं त्याला आपण काय म्हणतो, इफरंट। त्यानंतर तिथूनच काय होणार आहे, बोमन्स कॅप्सूलमधून तिथून एक एक्सटेन्शन होणार आहे, आणि त्या एक्सटेन्शनला आपण काय म्हणतो, दॅट इज द लूप ऑफ हेनले। आणि जसं मी म्हटलं, युरिन फॉर्म झाली तर ती काय होणार आहे, युरेटर थ्रू ह्या ब्लॅडरमध्ये जाणार आहे, आणि ब्लॅडर थ्रू काय होणार आहे, युरेथ्रामध्ये येणार आहे, अशा पद्धतीने। हे बघा, सो अशा टाईपमध्ये काय होणार आहे, ती ब्लॅडरमध्ये येणार आहे। हे एक स्ट्रक्चर त्यांनी दाखवले, किडनी स्टोन पण कशा पद्धतीने फॉर्म होतो आहे, आणि मग तो काय होतो, ब्लॅडरमध्ये जातो, आणि मग इथे काय होणार आहे, युरेथ्राला ते काय करत असतात, ब्लॉक करत असतात, जर किडनी स्टोन फॉर्म झाला तर। सो अशा पद्धतीने तुम्हाला एक आयडिया आली असेल की किडनी कशा पद्धतीने काम करते, आणि किडनीचं फंक्शन काय, तिथे एक्झॅक्टली कोण काम करतं आहे युरिनच्या फिल्ट्रेशन, युरिन फॉर्मेशनमध्ये, किंवा वॉटर फिल्ट्रेशन, ब्लड फिल्ट्रेशनसाठी कोण काम करते। आता डायरेक्टली आवरचे एमसीक्यूज बघूयात। एमसीक्यूज फर्स्ट ऑफ ऑल काय विचारलं आहे, द बेसिक स्ट्रक्चर ऑफ युनिट ऑफ किडनी इज। आता किडनी जसं मी म्हटलं की काय आहे, तर बीन शेप स्ट्रक्चर आहे, डबल लेअर आहे, अशा पद्धतीने काय असणार आहे, आपली किडनी असणार आहे। ह्या किडनीपासून काय होणार आहे, तर हे युरेटर एक्सटेंड होणार आहे। दीज आर व्हॉट, दीज आर द युरेटर। इथून काय होणार आहे, तर इथून काय होणार आहे, युरिन जी काही फॉर्म झालेली आहे ती कलेक्ट होणार आहे युरिनरी ब्लॅडरमध्ये, आणि युरिनरी ब्लॅडरमधून काय होणार आहे, युरेथ्रामध्ये ती कलेक्ट होणार आहे, ठीक आहे। आता त्यांनी काय विचारलं, बेसिक स्ट्रक्चर युनिट ऑफ किडनी। आता किडनी जसं मी म्हटलं की किडनीमध्ये 2 पार्ट्स आहे, बाहेरचा जो रिजन आहे तो कॉर्टेक्स, आणि आतला जो आहे तो काय आहे, मेड्युला। सो मेड्युला रिजन आहे। आता ह्यामध्ये काय असणार आहे, तर ह्यामध्ये स्मॉलेस्ट युनिट असणार आहे, ज्याला आपण म्हणतो दॅट इज व्हॉट, दॅट इज द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरला आपण म्हणतो दॅट इज द नेफ्रॉन। सो अशा पद्धतीचे हे स्ट्रक्चर असणार आहे, हे जे तुम्हाला दिसतंय दॅट इज व्हॉट, दॅट इज द नेफ्रॉन। मग असे खूप सारे नेफ्रॉन्स काय असणार आहेत, मिलियन ऑफ नेफ्रॉन्स इज प्रेझेंट इनसाईड द किडनी। अशा पद्धतीने हे खूप सारे नेफ्रॉन्स प्रेझेंट असणार आहे, आणि हे सगळे नेफ्रॉन्स काय करणार आहेत, तर ब्लडला फिल्ट्रेट करणार आहे। फिल्ट्रेट करून एक युरिन जी काही फॉर्म झालेली आहे थ्रू द कलेक्टिंग ट्यूब,
इन दिस रिटे, ह्या रिटेच्या रिजन मध्ये येणार आहे एंड देन दॅट इज गेटिंग ट्रान्सफर्ड इन टू द युरेटर. मग ह्या युरेटर मधून काय होणार आहे, युरिन अशा पद्धतीने ट्रान्सफर होणार आहे इन टू द युरिनरी ब्लॅडर. सो आता ह्याचं बेसिक स्ट्रक्चर काय झालं किडनीचं, तर बेसिक स्ट्रक्चर झालं नेफ्रॉन. ऑप्शन्स काय आहेत, नेफ्रॉन, कॉर्टेक्स, ॲड्रेनल आणि मेड्युला. आता कॉर्टेक्स आणि मेड्युला हे काय झालं, हे रिजन झाले. रिजन झाले म्हणजे हे काय होऊ शकत नाही आहे, तर हे स्ट्रक्चरल युनिट होऊ शकत नाही आहे. मग स्ट्रक्चरल युनिट कोणतं आहे, दॅट इज द नेफ्रॉन इज द स्ट्रक्चरल युनिट. आता तुम्ही म्हणणार की ह्या नेफ्रॉनच का स्ट्रक्चरल युनिट. जर तुम्ही एखादं टिश्यू फॉर्मेशनमध्ये बघितलं किंवा एखादं ऑर्गन फॉर्म होतो आहे, टिश्यू कन्सिडर करा किंवा एखादा ऑर्गन फॉर्म होतो आहे, ह्यांचं बेसिक स्ट्रक्चर कोण आहे, तर ह्यांचं बेसिक स्ट्रक्चर आहे सेल. बेसिक स्ट्रक्चर काय आहे, सेल्स. सो तशाच पद्धतीने किडनीचं जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे ते आहे नेफ्रॉन. सो रिमेंबर दिस की नेफ्रॉन इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ किडनी. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या डायग्राममध्ये दिसत असेल, मग अशी एक रफ डायग्राम ड्रॉ केली होती. इथे तुम्हाला दिसते दिस इज द वन किडनी, एक साईडची आपण कन्सिडर करूया, लेफ्ट साईडची किडनी आहे आणि त्याला आपण ओपन केलं. ओपन केलं तुम्हाला कसं दिसेल, तर इथे जो आउटर रिजन आहे तो तुम्हाला दिसतोय कॉर्टेक्सचा रिजन. हा जो रिजन आहे ह्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द रिजन ऑफ कॉर्टेक्स. आणि मिडलचा जो काही रिजन असणार आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज द मेड्युला रिजन. आता तुम्ही म्हणणार की मग हे काय आहेत, हे जे तुम्हाला दिसत आहेत ना पेटल्स टाईपमध्ये, हे जे पेटल्स टाईपमध्ये आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज द पॅपिला. पॅपिला रिजन म्हणतो आहे, म्हणजेच हा जो मिडलचा पोर्शन आहे, दिस इज व्हॉट, दिस इज द पॅपिला रिजन. दिस इज व्हॉट, दिस इज द पॅपिला रिजन. आणि ह्या रिजनवरती काय प्रेझेंट असणार आहे, नेफ्रॉन. इथे तुम्हाला दिसत असेल बघा, दिस इज व्हॉट, दिस इज द नेफ्रॉन. अशा पद्धतीने नेफ्रॉनची अरेंजमेंट असते. मग हा झाला तुमचा बोमन्स कॅप्सूलचा पार्ट. आणि त्यानंतर इथे काय आहे, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. हा जो खाली एक्सटेंड झालेला पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, लूप ऑफ हेनले. आणि त्यानंतर हा जो पार्ट आहे दॅट इज द DCT, डायस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. आणि हा जो पार्ट आहे, लास्ट जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज द कलेक्टिंग ट्यूब, कलेक्टिंग ट्यूब. सो अशा पद्धतीने प्रेझेंट आहे. मग या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, तुम्हाला कॉर्टेक्स रिजन समजला, मेडुला रिजन समजला, त्यानंतर हा जो आहे दिस इज द रिनल कॉलम, आणि ह्यामध्ये आहे नेफ्रॉन्स. ह्यामध्ये काय आहे, नेफ्रॉन्स. आता ह्या नेफ्रॉनच्या व्यतिरिक्त काय आहे, जसं रिनल पॅपिला बघितला, त्यानंतर पेल्विस बघितला. हा जो पार्ट आहे जिथे सगळं कलेक्ट होतं त्याला आपण पेल्विस रिजन म्हणतो, जो जॉईंट आहे किडनीला आणि युरेटरला. सो किडनीला आणि युरेटरला कोण जॉईन आहे, तर त्याला आपण म्हणतो दॅट इज द रिनल पेल्विस. अँड दिस इज व्हॉट, दिस इज द रिनल कॅप्सूल तुम्ही म्हणू शकतात. अँड दिस वन इज द रिनल वेन अँड अनदर वन इज द रिनल आर्टरी. सो दिस इज व्हॉट, दिस इज द ॲनाटॉमी ऑफ द किडनी. हे स्ट्रक्चर आहे पूर्ण किडनीचं, अशा पद्धतीने किडनी फंक्शन करते. मग आता ह्यामध्येही इम्पॉर्टंट तुम्हाला काय आहे, तर ह्यामध्ये पण इम्पॉर्टंट तुम्हाला आहे नेफ्रॉन. आणि नेफ्रॉनमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, तर नेफ्रॉनचं फंक्शन. कारण की आपले जे काही ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं आहे, ब्लड प्रेशर जे काही डिक्रीज होतं आहे, ह्यासाठी रिस्पॉन्सिबल काय आहे किंवा ह्यांना मेंटेन कोण करते, ऑब्विसली नेफ्रॉन्स मेंटेन करत आहे. कारण की ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं आहे, डिक्रीज होत आहे, म्हणजेच आपला ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होतो आहे, डिक्रीज होतो आहे, आणि ह्यांना मेंटेन करण्याचं काम करत आहेत नेफ्रॉन. सो नेफ्रॉन इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन द किडनी. ठीक आहे, किडनीमधला सगळ्यात इम्पॉर्टंट आणि बेसिक पार्ट कोणता आहे, तर दॅट इज द नेफ्रॉन. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज इन्वॉल्व्ड इन द रीअब्झॉर्प्शन ऑफ द वॉटर इन द किडनी. किडनीमध्ये वॉटर रीअब्झॉर्प्शन कुठे होतं आहे. आता वॉटर रीअब्झॉर्प्शन होतं आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं इथं, की वॉटर रीअब्झॉर्प्शन होतं आहे म्हणजे तुम्हाला वाटतं किडनीमध्येच वॉटर येत आहे, तसं नाही. आता मी जर तुम्हाला इथे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर दाखवलं, तर अशा पद्धतीने काय आहे, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. ठीक आहे, हा प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. त्यानंतर इथून काय झालं, लूप ऑफ हेनले एक्सटेंड झाला. त्यानंतर हा झाला डायस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. आणि डायस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल नंतर इथे आला तुमचा कलेक्टिंग डक्ट. ठीक आहे, हा झाला तुमचा कलेक्टिंग डक्ट. मी इथे नाव देते, जसं ही आहे बोमन्स कॅप्सूल, त्यानंतर इथे काय आहे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल, ज्याला मी PCT म्हणते. त्यानंतर हा आहे लूप ऑफ हेनले, आणि हा लूप ऑफ हेनलेचा डिसेंडिंग पार्ट आहे, लूप ऑफ हेनलेचा हा असेंडिंग पार्ट आहे. त्यानंतर इथे जो काही पार्ट तुम्हाला दिसतो आहे, दॅट इज व्हॉट, दॅट इज द DCT, दॅट इज द डायस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. अँड द लास्ट वन इज व्हॉट, दॅट इज द कलेक्टिंग ट्यूबिल. अशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे एक सिम्पल फॉर्मॅटमध्ये. आता यामध्ये तुम्ही बघा काय होतं आहे, इथून अफरंटमधून काय होणार आहे, ब्लड येणार आहे, त्यामधला जो प्लाझ्मा जे काही
एक्सेप्ट आरबीसी जे काही मटेरियल आहे ते काय केलं जातं, ॲब्झॉर्ब केलं जातं. ॲब्झॉर्ब केल्याच्या नंतर 100% ग्लुकोज जे आहे त्यांचं रीऍब्झॉर्प्शन होतं आहे. मग आता रीऍब्झॉर्प्शन होतं आहे किंवा इथं मॅक्सिमम वॉटर मॉलिक्युल पण काय होत आहेत, रीऍब्झॉर्ब होत आहे. ग्लुकोज पण काय होतं आहे, रीऍब्झॉर्ब होत आहे. रीऍब्झॉर्ब होत आहे म्हणजे नेमकं काय होतं, तर इथे ज्या काही आहेत ह्या पेरीट्युब्युलर आर्टरीज अशा पद्धतीने केलेल्या असतात. दिस इज व्हॉट दीज आर द पेरीट्युब्युलर आर्टरीज आपण त्यांना म्हणतो. सो अशा त्या पूर्ण अशा ह्या अशा रॅप्ड असतात. ह्या पेरीट्युब्युलर आर्टरीज ज्या आहेत ना अशा पद्धतीने त्या रॅप्ड असतात. सो असं जर मी त्याला ड्रॉ केलं की अशा पद्धतीने त्या रॅप्ड असतात, अशा पद्धतीने त्या रॅप्ड असतात, तर होतं काय, ह्या रॅप्ड आहेत बरोबर. रॅप्ड आहे तर मग हा 100% ग्लुकोज रीऍब्झॉर्ब होत आहे म्हणजे काय होत आहे, म्हणजे प्रॉक्झिमलच्या एरियामधून ते होत आहे ह्या पेरीट्युब्युलर आर्टरीजमध्ये रीऍब्झॉर्ब. म्हणजेच वॉटर रीऍब्झॉर्ब होत आहे म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल कॉन्व्होल्युटेड ट्यूबवेलमधून काय होणार आहे, वॉटर लॉस होते. पण रीऍब्झॉर्प्शन कुठे होते वॉटरचं, पेरीट्युब्युलर आर्टरीजमध्ये. म्हणजेच नेफ्रॉनच्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरमधून वॉटर लॉस होते आणि रीऍब्झॉर्प्शन इथे होते. क्वेश्चन काय विचारलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज इन्वॉल्व्ड इन द रीऍब्झॉर्प्शन ऑफ द वॉटर इन द किडनी. किडनीमध्ये जे काही वॉटर रीऍब्झॉर्प्शन होतं त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे ते विचारलं. रीऍब्झॉर्प्शनचा कॉन्सेप्ट माईट बी तुम्हाला समजला असेल असं मी कन्सिडर करते, की यामधून वॉटर जे आहे ते पेरीट्युब्युलर आर्टरीजमध्ये जाणं त्याला आपण म्हणतो रीऍब्झॉर्प्शन. ओके, ऑप्शन्स दिलेत ADH, अँटी डायुरेटिक हॉर्मोन, PRL, LH, हे आहेत का इन्वॉल्व, नाही. गोनॅडोट्रोपिक रिलीझिंग हॉर्मोन, नो. दीज आर नॉट, ह्यापैकी कुठलीच हॉर्मोन इन्वॉल्व नाही आहे. कोणतं हॉर्मोन इन्वॉल्व आहे, दॅट इज द अँटी डायुरेटिक हॉर्मोन. द ADH इज द रिस्पॉन्सिबल फॉर द रीऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. कारण की वॉटर जितकं रीऍब्झॉर्ब होईल ह्या आर्टरीजमध्ये तितकं ब्लडचं व्हॉल्यूम वाढेल. जितकं ब्लडचं व्हॉल्यूम वाढला तितकं ब्लड प्रेशर वाढणार आहे. म्हणजेच ब्लड प्रेशर कोण मेंटेन करतं, तर हे नेफ्रॉन्स मेंटेन करतं. नेफ्रॉन कशा पद्धतीने, बाय युझिंग द हॉर्मोन्स. आणि इथे कोणता हॉर्मोन पर्टिक्युलरली काम करतो आहे, ADH. लक्षात ठेवा, अँटी डायुरेटिक हॉर्मोन हा जो आहे तो वॉटर रीऍब्झॉर्प्शनमध्ये इन्वॉल्व आहे. ठीक आहे, आता बघूयात की जर ADH नसेल तर काय फंक्शन होतं आणि ADH असेल तर नेमकं काय फंक्शन होतं आहे. आता फर्स्ट डायग्राम आपण कन्सिडर करूयात. लेट मी टेक अ रेड कलर पेन, एकदा रेड कलर पेन घेते. बघा, जेव्हा ADH प्रेझेंट नाही आहे, नो ADH इज प्रेझेंट, द कलेक्टिंग डक्ट इज नॉट द परमिएबल टू द वॉटर अँड लार्ज व्हॉल्यूम ऑफ द युरिन इज गेटिंग प्रोड्यूस्ड. आता इथे काय होतं आहे, जसं मी दाखवलं मगाशी, जसं दाखवलं की हा आहे प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबवेलचा, हा आहे लूप ऑफ हेनले, त्यानंतर हा आहे डायस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबवेल आणि हा आहे कलेक्टिंग डक. आता कलेक्टिंग डकमधून पण वॉटर काय व्हायला पाहिजे होतं, मॅक्सिमम लॉस व्हायला पाहिजे होतं. म्हणजेच रीऍब्झॉर्प्शन वॉटरचं जास्तीत जास्त व्हायला पाहिजे होतं, पण कलेक्टिंग डकमध्ये होत नाही. कलेक्टिंग डक्टमध्ये का होत नाही आहे, बिकॉज देअर इज द नो ADH इज प्रेझेंट. इथे ADH प्रेझेंट नाही आहे, अँटी डायुरेटिक हॉर्मोन. जेव्हा अँटी डायुरेटिक हॉर्मोन प्रेझेंट असेल तेव्हा मॅक्सिमम वॉटरचं काय होईल, लॉस होईल. जितकं वॉटर लॉस होईल तितकी जास्त कॉन्सन्ट्रेटेड युरिन फॉर्म होणार आहे, अँड बिकॉज ऑफ दॅट द स्मॉल व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इज प्रेझेंट इन द युरिन. म्हणजेच इथे युरिन जे असणार आहे कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे. इथे काय आहे, युरिनमध्ये जास्तीत जास्त वॉटर मॉलिक्युल म्हणजे युरिनचं व्हॉल्यूम वाढणार आहे, राईट. सो दॅट इज द फंक्शन ऑफ ADH. ADHचं फंक्शन लक्षात ठेवा, विसरू नका. ADH हा खूप महत्त्वाचा हॉर्मोन आहे. कन्वर्जन ऑफ अमोनिया टू युरिया इज डन बाय, ऑप्शन सांगा. कन्वर्जन ऑफ अमोनिया टू युरिया, अमोनियाचं कन्वर्जन युरियामध्ये होण्यासाठी कोणती सायकल आहे. ऑप्शन्स आहे ऑर्निथिन, आर्जिनिन, फ्युमेरिक अँड सिट्रुलिन. सो द करेक्ट ऑप्शन इज द ऑर्निथिन. तुम्हाला अगोदरच दिसलं होतं, येस. ऑर्निथिन सायकल बघूयात, ठीक आहे. ऑर्निथिन सायकलमध्ये बघा, इथे तुम्हाला कशा पद्धतीने हे ऑर्निथिन जो आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, सिट्रुलिन. म्हणजे ह्याला आपण युरिया सायकल म्हणू शकतो. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं, सिट्रुलिनमध्ये. सिट्रुलिनचं फंक्शन कशामध्ये झालं, आर्जिनिन. आणि आर्जिनिनचं नंतर एका साईडला युरिया तयार होतो आणि युरिया रिलीज झाला की इथे पुन्हा ऑर्निथिन तयार होतं.
म्हणजे तुम्हाला हे तीन प्रॉडक्ट लक्षात ठेवायचे, ऑर्निथिन, सिट्रुलिन, आर्जिनिन. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, सिट्रुलिन सायकल, किंवा ह्याला असं म्हणू शकतो युरिया सायकल. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन डिपेंड्स अपॉन, युरिनची कॉन्सन्ट्रेशन कशावरती डिपेंड आहे? अरे अरे अरे, बोमन्स कॅप्स्युल, सेकंड लेंथ ऑफ हेनलीज लूप, नेक्स्ट प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुल, नेटवर्क ऑफ कॅपिलरीज अराइजिंग फ्रॉम द ग्लोमेरुलस. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज द लेंथ ऑफ लूप ऑफ हेनले. लेंथ ऑफ लूप ऑफ हेनलेवरती कसं काय कॉन्सन्ट्रेशन प्रेझेंट आहे युरिनचं, तुम्ही असा क्वेश्चन विचारणार. मग तुम्ही जर ऐकलं असेल की कॅमल, कॅमल म्हणजे उंट, उंट आपण काय म्हणतो की खूप कमी पाणी पितो आणि जास्त दिवस तो सर्वाईव्ह करू शकतो खूप कमी पाण्यावरती. म्हणजेच त्या उंटाकडे काय आहे, तर त्या उंटाकडे हा जो काही लूप ऑफ हेनलेचा पार्ट आहे ना, दॅट इज द लार्जर, किंवा त्याची जी काही लेंथ आहे लूप ऑफ हेनलेची ती लार्जर आहे. आणि लेंथ लार्ज असल्यामुळे काय होणार आहे, वॉटर लॉस जास्त होणार नाही, वॉटर मॅक्झिमम कन्झर्व केलं जाईल, मॅक्झिमम तिथे रिअब्झॉर्प्शन होणार आहे. आणि अशा पद्धतीने काय होणार आहे, युरिनचं जे कॉन्सन्ट्रेशन जास्तीत जास्त त्यांच्यामध्ये असणार आहे कॅमल्समध्ये, किंवा जे हॉट रिजनमध्ये जे काही ॲनिमल्स तुम्हाला बघायला मिळतात त्यांच्यामध्ये जे काही लूप ऑफ हेनले आहे त्याची लेंथ लार्जर असणार आहे. क्वेश्चन्स फिरवून पण विचारू शकतात. सो एक लक्षात ठेवा की लूप ऑफ हेनलेची लेंथ जितकी जास्त तितकी कॉन्सन्ट्रेटेड युरिन जास्त, कारण की त्यांना वॉटर काय करायचं असतं, प्रिव्हेंट करायचं असतं, स्टोअर करून ठेवायचं असतं. वॉटर जितकं जास्त रिअब्झॉर्ब होणार तितकी जास्त युरिन कॉन्सन्ट्रेटेड होत जाणार. ठीक, सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज द लेंथ ऑफ लूप ऑफ हेनले. आता इथे पण तुम्हाला जसं मगाशीही सांगितलं आहे मी तुम्हाला, आता पुन्हा एकदा बघूयात. हा आहे बोमन्स कॅप्स्युलचा व्हाईट कलरचा पार्ट तुम्हाला दिसत असेल. देन दिस इज व्हॉट, दिस इज द प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुल, अँड नाव दिस एरिया, दिस रिजन वी कॉल इट ॲज दॅट इज द लूप ऑफ हेनले. हा जो रिजन आहे ना व्हाईट कलरचा, दॅट इज द लूप ऑफ हेनलेचा रिजन आहे. त्यानंतर हा डायस्ट्रल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुल अँड दिस वन. आता होतं काय लूप ऑफ हेनलेमध्ये, काय होतं लूप ऑफ हेनलेमध्ये, सुरुवातीला जेव्हा हा डिसेंडिंग पार्ट आहे, जेव्हा लूप ऑफ हेनलेचा हा डिसेंडिंग पार्ट कन्सिडर करा आणि हा जो पार्ट आहे तो असेंडिंग पार्ट कन्सिडर करा. ठीक आहे, डिसेंडिंग पार्टमध्ये काय होतं, ऑस्मोलॅरिटी जी आहे ती वाढत जाते, ऑस्मोलॅरिटी जी आहे ती वाढत जाते. म्हणजेच ऑस्मोलॅरिटी जी आहे 290, 300, 310 अँड 320 बनते. असेंडिंग पार्टमध्ये काय होतं, ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज होते. जितकी ऑस्मोलॅरिटी जास्त तितकं वॉटर लॉस जास्त. म्हणजेच इथे काय होते, 320 पासून 310, 300, 290 हे काय झालं, ऑस्मोलॅरिटी वाढत गेली. म्हणजेच वॉटर काय झालं, लॉस झालं. वॉटर लॉस झाला म्हणजे काय झालं, वॉटर रिअब्झॉर्ब झालं आहे. रिअब्झॉर्ब झालं आहे म्हणजे पुन्हा वॉटरचं व्हॉल्यूम ब्लडमध्ये इन्क्रीज झालेलं आहे. बरोबर, सो आणखी हा जो कॉन्सेप्ट आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जितकी ऑस्मोलॅरिटी कमी, ऑस्मोलॅरिटी जितकी कमी, याचा अर्थ त्यामध्ये वॉटर जास्त आहे. किंवा असं म्हणू शकतो, ऑस्मोलॅरिटी इज इन्क्रीज्ड बाय डिक्रीजिंग द वॉटर, ऑस्मोलॅरिटी जी आहे ऑस्मोलॅरिटी, तर ती जितकी जास्त याचा अर्थ वॉटर कमी होत आहे तिथलं. म्हणजेच वॉटर काय होतं, लॉस होत आहे, म्हणून ऑस्मोलॅरिटी वाढते. ऑस्मोलॅरिटी म्हणजे थोडक्यात कन्सिडर करा कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन तेव्हाच वाढेल जेव्हा पाणी कमी असेल. पाणी आहे म्हणजे डायल्यूट झालं आहे ना. सो इन दिस वे, सो डिपेंडिंग ऑन द लूप ऑफ हेनलेज लेंथ, लेंथ जितकी जास्त तितकं वॉटर लॉस जास्त, जितकं वॉटर लॉस जास्त तितकं वॉटरचं रिअब्झॉर्प्शन जास्त, आणि जितकं रिअब्झॉर्प्शन जास्त तितका तो जो पर्टिक्युलर ॲनिमल आहे तो जास्त दिवस बिना पाण्याचा राहू शकतो. ठीक आहे, दॅट इज द वन टाईप ऑफ अडॅप्टेशन वी कॅन से. हां, इथे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुलमध्ये काय होतं ते थोडक्यात आपण बघूयात. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुलमध्ये काय होतं, तर प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुलमध्ये 100% ग्लुकोज ॲब्झॉर्ब होते, रिअब्झॉर्प्शन होते. कुठे होते, पेरी ट्यूबुलर आर्टरीजमध्ये होते.
मी मगाशी सांगितलं सो अमाइनो ऍसिड्स 100% रीअब्सॉर्ब होत आहेत, त्यानंतर युरिया 50% रीअब्सॉर्ब होत आहे, सोडियम 70%, पोटॅशियम 70%, फॉस्फेट 70%, कॅल्शियम 70%, मॅग्नेशियम 30%, H2O वॉटर 70% रीअब्सॉर्ब होत आहे. सो इम्पॉर्टंट काय आहे, PCT प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिलमध्ये तुमचा ग्लुकोज 100% रीअब्सॉर्ब होत आहे, तुमचं वॉटर 70% रीअब्सॉर्ब होत आहे. म्हणजे मॅक्झिमम रीअब्सॉर्प्शनचा रेट मिनरल्सचा, वॉटर्सचा आणि ग्लुकोजचा तुम्हाला कुठे बघायला मिळतो, तर एकदम सुरुवातीला कुठे, इथे प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिलमध्ये. दिस इज व्हॉट, दिस इज द पार्ट ऑफ प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल, दिस इज द पार्ट ऑफ प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. ठीक आहे, इथे ग्लुकोज 100%, वॉटर 70% रीअब्सॉर्ब होतं आहे, बाकी मिनरल्स होणारच आहेत, फॉस्फरस, पोटॅशियम, जे काही मिनरल्स आहेत ते सगळे रीअब्सॉर्ब होणार आहे. त्यानंतर हा पार्ट झाला डिसेंडिंग लूप ऑफ हेनले, त्यानंतर हा असेंडिंग लूप ऑफ हेनले. डिसेंडिंग आणि असेंडिंग जो काही लूप ऑफ हेनले आहे, जितका असेंडिंग पार्टला जास्त जाईल तितकी ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज होती. ठीक आहे, ऑस्मोलॅरिटी जितकी इन्क्रीज होती म्हणजे वॉटर लॉस मॅक्सिमम होतं आहे. ठीक आहे, नंतर कुठे जाईल हा, नंतर डायस्ट्रल कॉन्व्होल्युटेड हा जो पार्ट आहे, दॅट इज द डायस्ट्रल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. डायस्ट्रलमधून कुठे जाईल, कलेक्टिंग डक्टमध्ये. सो दिस इज व्हॉट, दिस इज द कलेक्टिंग डक्ट. आता होतं काय, हा जो असेंडिंग लिंब आहे, असेंडिंग म्हणजे वर जाणारा जो काही लिंब आहे, त्याच्यामध्ये सोडियम जास्त आहे, पोटॅशियम जास्त आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे सगळे जास्त आहे, म्हणजे ऑस्मोलॅरिटी यांची वाढत चालले, तो गेला डायस्ट्रल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिलमध्ये. डायस्ट्रलमध्ये पण काय होणार आहे, वॉटर आणि युरिया यांचं काय होणार आहे, रीअब्सॉर्प्शन होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर डायस्ट्रलमधून काय होणार आहे, तो येणार आहे हेअर, कुठे, कलेक्टिंग डक्टमध्ये. सो हेअर इन दिस कलेक्टिंग डक्ट, कलेक्टिंग डक्टमध्ये पण काय होणार आहे, वॉटर मॅक्झिमम रीअब्सॉर्ब होणार आहे, वॉटरचं रीअब्सॉर्प्शन होणार आहे. जितकं वॉटरचं रीअब्सॉर्प्शन तितकी युरिन काय होणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड, तितकी युरिन काय होणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड. सो अशा पद्धतीने, सो अशा पद्धतीने बघू शकतात, दिस इज डॉट इज ऑट युरिन. आणि त्यानंतर इट इज गोज इन टू द कलेक्टिंग डक्ट, नंतर जाणार आहे ब्लॅडरमध्ये, आणि ब्लॅडरमधून काय होणार आहे, युरिन युरेथ्रा थ्रू बाहेर पडणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एन्झाईम्स रिलीज फ्रॉम द किडनी इज, किडनीमधून कुठला एन्झाईम रिलीज होतो. ऑप्शन्स आहे रेनिन, युरिकेज, पेप्सिन. युरिकेज एन्झाईम आहे, पेप्सिन अँड नन ऑफ द अबव. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज रेनिन. आता रेनिनचं फंक्शन काय, एन्झाईम तर तुम्हाला कळालं आहे, पण फंक्शन काय आहे रेनिनचं. आता बघा, जेव्हा आपल्याला ब्लड प्रेशर कमी आहे, वेन ब्लड प्रेशर इज लो, ही केस कधीची आहे, वेन ब्लड प्रेशर इज लो. आता आपल्याला ब्लड प्रेशर वाढवायचं आहे, कारण की ब्लड प्रेशर कमी आहे तेव्हाची ही केस आहे. जेव्हा बॉडीमध्ये ब्लड प्रेशर कमी होतं, तेव्हा हे जे काही लिव्हर आहे, तो अँजिओटेन्सिनोजेन नावाचा एक काय करणार आहे, एन्झाईम रिलीज करणार आहे. ठीक आहे, अँजिओटेन्सिनोजेन नावाचा एक जो काही एन्झाईम आहे, तो एन्झाईम इथून रिलीज होणार आहे. कुठून रिलीज झाला आहे हा एन्झाईम, हा झाला आहे लिव्हरपासून रिलीज. त्यानंतर इथे तुम्हाला जे काही दिसतंय, काय दिसतंय तुम्हाला, इथे किडनी दिसते, किडनीमधून काय आलं आहे, रेनिन आलेला आहे. नाव दिस रेनिन and angiotensin is getting converted into the angiotensin 1. Angiotensin 1 with the help of enzyme angiotensin converting enzyme, jala apan ACE mhanto, angiotensin converting enzyme converts this angiotensin 1 into the angiotensin 2. One cha conversion kashat honar hai, 2 madhe honar hai. Mata ha angiotensin converting enzyme kutun ala, ha ala lungs pasun. तुमचा अँजिओटेन्सिनोजेन आला लिव्हरपासून, किडनीपासून आला रेनिन, त्यानंतर अँजिओटेन्सिनोजेन कन्व्हर्टिंग एन्झाईम आला लंग्सपासून. ठीक,
एंजियोटेन्सिन वन चं कन्वर्जन झालं एंजियोटेन्सिन टू मध्ये, टू मध्ये झाल्याच्यानंतर एंजियोटेन्सिन टू ऍक्ट झालं किडनीवरती आणि तिथे काय झालं, ब्लड प्रेशर इन्क्रीज झालं. ब्लड प्रेशर कधी झालं इन्क्रीज? बिकॉज मॅक्सिमम काय होणार आहे, तुमचं रिअब्झॉर्प्शन होणार आहे वॉटरचं. कुठून? कलेक्टिंग डक्टमधून. जितकं जास्त रिअब्झॉर्ब होणार आहे तितका ब्लडचा व्हॉल्यूम वाढणार आहे. जितकं ब्लडचा व्हॉल्यूम वाढला तितकं तुमचं ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार आहे. ही केस कधी काम होईल? जेव्हा ब्लड प्रेशर कमी झालं आहे तेव्हा. ब्लड प्रेशर जर तुम्हाला इन्क्रीज करायचं असेल तर तेव्हा हे हा पर्टिक्युलर फेनॉमेनॉन कॅरीड आउट होतो. आणि ह्याला आपण म्हणतो रेनियन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम, ज्याला आपण रॅस सिस्टीम म्हणतो. रेनियन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. होप सो तुम्हाला समजलं असेल. सो किडनीपासून कोणता एन्झाईम? रेनिन. विचारलं लिव्हरपासून? अँजिओटेन्सिन वन. विचारलं लंग्सपासून? अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम, ACE एन्झाईम. ठीक, ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. सो क्वेश्चन विचारलं एक्सक्रिटरी प्रॉडक्ट ऑफ बर्ड्स अँड इन्सेक्ट इज. बर्ड आणि इन्सेक्टचे एक्सक्रिटरी प्रॉडक्ट कुठले आहेत? ऑप्शन्स आहे युरिक ॲसिड, युरिया, अमोनिया अँड TMO. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज युरिक ॲसिड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हां, आता युरिक ॲसिड जो आहे तो मी सांगितलं तुम्हाला बर्ड्समध्ये रिलीज होतो आहे, पण इथे जर तुम्ही बघितलं हे अमाईनो ॲसिड आणि नायट्रोजिनियस बेसिस आहे, त्यापासून अमाईन ग्रुप तयार झाला. अमाईन ग्रुपमधून मग आता ते वेगवेगळ्या सायकल्स कॅरी आउट होणार आहे, मी तुम्हाला जसं सांगितलं. आता प्रत्येक जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सक्रिटरी प्रॉडक्ट रिलीज होतो. जसं तुम्ही जर बघितलं ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, म्हणजे जिथे वॉटर जास्त आहे. ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे जिथे वॉटर जास्त आहे, यामध्ये ह्या ॲनिमल्समध्ये काय होतं, अमोनिया हा एक्सक्रिटरी प्रॉडक्ट बाहेर पडतो. अमोनिया NH3 इन द फॉर्म ऑफ एक्सक्रिटरी प्रॉडक्ट बाहेर पडतो आहे. त्यानंतर जिथे वॉटरची कमतरता मीडियम आहे, म्हणजे लेट्स कन्सिडर काऊ किंवा मॅमल्स असतील किंवा ॲम्फिबियन्स असेल किंवा काही बोनी फिशेस असतील, शार्क असतील, ह्यांच्यामध्ये काय होतं आहे बाहेर, युरिया बाहेर पडतो आहे. ठीक आहे, सो वॉटर लेवल ह्यांच्यामध्ये थोडीशी नॉर्मल असते. त्यामध्ये मॅमल्स येतील, ॲम्फिबियन्स येतील, शार्क्स येतील अँड बोनी फिशेस. कन्फ्यूज होऊ नका, इथे काय म्हटले, मोस्ट बोनी फिशेस. पण काही बोनी फिशेस आहे त्यांच्यामध्ये काय आहे, युरिया हा एक्सक्रिटरी प्रॉडक्ट आहे. मोस्ट ऑफ द बोनी फिशेसमध्ये अमोनिया हा एक्सक्रिटरी प्रॉडक्ट आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचे बर्ड्स असतील, रॅप्टेल्स असतील, इन्सेक्ट असेल किंवा स्नेल असेल, ह्यांच्यामध्ये युरिक ॲसिड हा एक्सक्रिटरी प्रॉडक्ट आहे. अशा पद्धतीचे तीन एक्सक्रिटरी प्रॉडक्ट आपण बघितले. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बोमन्स कॅप्सूल इज फाउंड इन. ऑप्शन्स आहे ग्लोमेरुलस, युरिनिफेरस ट्यूबिल, नेफ्रॉन अँड मॅल्फिजियन कॅप्सूल. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज मॅल्फिजियन कॅप्सूल. यामध्ये तुम्हाला ग्लोमेरुलस आणि नेफ्रॉन्स वगैरे बघायला मिळेल. अशा पद्धतीने हे आहे अफरंट आर्टरीओल, इथून ब्लड येणार आहे. हा पार्ट कशा झाला, बोमन्स कॅप्सूलचा झाला. ही आहे इफरंट, जिथून ब्लड, इथून ब्लडमधला प्लाझ्मा काय झाला, फिल्टरेट झाला. फिल्टरेट झाला म्हणजे इकडे आला. ठीक आहे, बोमन्स कॅप्सूलमध्ये. आणि मग बाकीचं जे काही उरलेलं ते इफरंट आर्टरीओल थ्रू बाहेर गेलेलं आहे. अँड दिस इज व्हॉट, इथून मग स्टार्ट होते तुमची PCT, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग अमायनो ॲसिड इज प्रेझेंट इन ऑर्निथिन सायकल. बघा, मग अशी ऑर्निथिन सायकल बघितली ना, युरिया सायकल ज्याला म्हणतात. ऑप्शन्स आहे व्हॅलिन सिस्टीन होतं का त्याच्यात, नाही. ग्लायसिन मिथिओनिन होतं का, नाही. नन ऑफ द दीज, नाही. सो काय होतं त्याच्यामध्ये, अर्जिनिन अँड सिट्रुलिन हे प्रेझेंट होते ऑर्निथिन सायकलमध्ये किंवा युरिया सायकलमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ऑल वोमन्स कॅप्सूल ऑफ द किडनी आर फाउंड इन पेल्विस, मेड्युला, त्यानंतर कॉर्टेक्स, अरे अरे, कॉर्टेक्स आणि नन ऑफ द अबोव. आता बोमन्स कॅप्सूल जे आहे ते किडनीमध्ये कुठे मिळते? किडनीला जसं मी म्हटलं की दोन पार्ट्समध्ये आपण डिवाईड करू शकतो. आता हे तर तुम्ही काढून टाकू शकतात ना, पेल्विस अँड नन ऑफ दिस, दोन पार्ट्समध्ये डिवाईड करतो. किडनी ही काय, बीन शेप्ड स्ट्रक्चर आहे. सो यामध्ये आउटर जो पार्ट आहे तो आहे कॉर्टेक्सचा पार्ट. आउटर पार्ट कशाचा, कॉर्टेक्सचा. आणि हा जो काही मिडल पार्ट आहे तो कशाचा झाला, हा जो काही मिडलचा पार्ट आहे दॅट इज द मेड्युलर रिजन, राईट. मग बोमन्स कॅप्सूल जे आहे, बोमन्स कॅप्सूलमध्ये जी काही किडनी आहे
वोमेन्स कैप्सूल जे आहे नेफ्रॉनच्या स्ट्रक्चर मधला, सो हा नेफ्रॉनचा स्ट्रक्चर, त्यामधला हा जो काही वोमेन्स कैप्सूलचा पार्ट आहे, किडनीच्या कुठल्या पार्ट मध्ये बघायला मिळेल, सो आउटर पार्ट मध्ये बघायला मिळेल. कारण की मग अशी मी म्हटलं होतं ना, इथे दुसऱ्या पेनने ड्रॉ करून दाखवते अशा पद्धतीने. सो हे वोमेन्स कॅप्सूल आणि मग हे प्रॉक्सिमल आणि मग हे अशा पद्धतीने आपला लूप ऑफ हेनले आणि मग हे कलेक्टिंग डक्ट अशा पद्धतीने होतं ते स्ट्रक्चर नेफ्रॉनचं. म्हणजेच मग हा पार्ट कुठे तुम्हाला दिसतोय वोमेन्स कॅप्सूलचा? कॉर्टेक्स रिजनमध्ये. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज कॉर्टेक्स रिजन. बघूयात काय करेक्ट आहे. येस, कॉर्टेक्स. सो अशा पद्धतीने तुम्हाला या डायग्राममध्ये पण दिसत असेल, दिस इज व्हॉट, दिस इज द वोमेन्स कॅप्सूल. आणि मग हा जो इथून जो पार्ट आहे तो आतमध्ये येईल मेड्युला रिजनमध्ये. मग हा पुन्हा ह्या कलेक्टिंग ट्यूबेलचा पार्ट कुठे येईल? वर्टिकॉर्टेक्स रिजनमध्ये. अशा पद्धतीने आहे. डायस्टलचा पार्ट कुठे येईल? डायस्टलचा पार्ट पुन्हा कॉर्टेक्समध्ये. इथे तुम्हाला बघा, हा जो वरचा पार्ट आहे ना तो कॉर्टेक्समध्ये येईल, आणि खालचा जो पार्ट आहे जसं लूप ऑफ हेनले जर विचारलं तर तो येईल मेड्युला रिजनमध्ये. ठीक, हा वरचा पार्ट आहे कॉर्टेक्स, खालचा पार्ट आहे मेड्युला. वरच्या पार्टमध्ये तुम्हाला वोमेन्स कॅप्सूल, त्यानंतर डायस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबल आणि कलेक्टिंग ट्यूबचा काही पार्ट तुम्हाला बघायला मिळेल. खालच्या पार्टमध्ये तुम्हाला लूप ऑफ हेनले आणि कलेक्टिंग डक्टचा काही पार्ट बघायला मिळेल. विच ऑफ द फॉलोइंग आर द युरिकोटेलिक ॲनिमल्स? युरिकोटेलिक म्हणजे ज्यांच्यामध्ये युरिक ॲसिड हे काय आहे, एक्सक्रिटरी प्रॉडक्ट आहे. सो लिझार्ड अँड क्रो, रोहू अँड फ्रॉग, कॅमल अँड फ्रॉग, अँड देन अर्थवर्म अँड ईगल. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज लिझार्ड अँड क्रो. कारण रिप्टाईल्स आणि बर्ड्समध्ये जास्तीत जास्त युरिक ॲसिड बघायला मिळतं ना. ड्यू टू, नेक्स्ट क्वेश्चन, ड्यू टू द इनसफिशियंट फिल्ट्रेशन इन द वोमेन्स कॅप्सूल ऑल आर लाईकली टू हॅपन एक्सेप्ट. इनसफिशियंट फिल्ट्रेशन झालं वोमेन्स कॅप्सूलमधून, वोमेन्स कॅप्सूलमधून इनसफिशियंट फिल्ट्रेशन झालं तर काय होईल? सो ॲक्युमुलेशन ऑफ फ्लुइड इन द बॉडी, बॉडीमध्ये फ्लुइड ॲक्युमुलेट होईल, इन्क्रीज इन द ब्लड प्रेशर, इन्क्रीज इन द ब्लड युरिया लेवल, लॉस ऑफ ग्लुकोज थ्रू द युरिन. मग आता इथे काय होणार आहे, इनसफिशियंट फिल्ट्रेशन जर झालं तर इथे होणार आहे लॉस ऑफ ग्लुकोज थ्रू द युरिन. ठीक आहे, हे ॲक्युमुलेशन वगैरे बॉडीमध्ये कसं काय होईल, त्याचा काय संबंध? वोमेन्स कॅप्सूल तुम्हाला आठवते ना, हा झाला वोमेन्स कॅप्सूलचं रिजन. मगाशीपासून तर तेच स्ट्रक्चर काढते प्रत्येक स्लाईडवर. हा झाला अफरंट पार्ट, हे झालं आर्टरीज, आणि हा झालं इफरंट पार्ट. इथून काय म्हटले, ड्यू टू द इनसफिशियंट फिल्ट्रेशन ऑफ वोमेन्स कॅप्सूल ऑल आर लाईकली टू हॅपन. मग आता हे जातं कशामध्ये, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबेलमध्ये. 100% ग्लुकोज काय होणार आहेत, 100% ग्लुकोज रिअब्झॉर्ब होत असतं जनरली पी सी टीमध्ये प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड, पण इथे काय झालं नाही आहे, इनसफिशियंट फिल्ट्रेशन झालं. इनसफिशियंट फिल्ट्रेशन झालं तर इथे ग्लुकोज काय झाला, युरिनमध्येच राहिला, पुन्हा त्यांचं काय झालं नाही, रिअब्झॉर्प्शन झालेलं नाही. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉल्यूम ऑफ युरिन इज रेग्युलेटेड बाय. ऑप्शन्स काय आहेत ते तुम्ही सांगा. व्हॉल्यूम ऑफ युरिन इज रेग्युलेटेड बाय, युरिनचं व्हॉल्यूम कमी असणं किंवा जास्त असणं कशावरती डिपेंड आहे? अल्डोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन ADH, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन अँड ADH, ADH अलोन. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज द ADH, अँटी डायुरेटिक हॉर्मोन अँड अल्डोस्टेरॉन. अँटी डायुरेटिक हॉर्मोन कशा पद्धतीने काम करतं तर आपण आत्ताच RAAS सिस्टीम बघितली, रास सिस्टीम. ठीक आहे, रेनियन अँजिओटेन्सिन अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. ठीक आहे, सो त्यांची ती सिस्टीम बघितलेली आहे ज्यामध्ये ADH जो आहे तो कुठून, किडनीमधून ADH जो आहे तो फंक्शन करतो आहे. ठीक आहे, अँटी डायुरेटिक हॉर्मोन. आता कशा पद्धतीने ते बघूयात, हे अशाच पद्धतीने काम करतात. द ॲब्झॉर्प्शन ऑफ सोडियम अँड सिक्रिशन ऑफ पोटॅशियम बाय द नेफ्रॉन इज अंडर द कंट्रोल ऑफ हॉर्मोन. ॲब्झॉर्प्शन सोडियमचं किती होणार, सिक्रिशन किती होणार, हे कोण कंट्रोल करतं आहे नेफ्रॉनमध्ये? ADH, कॉर्टिकोस्टिरॉइड, त्यानंतर आहे अल्डोस्टेरॉन अँड प्रोजेस्टेरॉन. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज अल्डोस्टेरॉन. सोडियम आणि पोटॅशियमचं विचारलं आहे, कोण ॲब्झॉर्प्शन करते सोडियमचं आणि पोटॅशियमचं अंडर, कोणत्या हॉर्मोनच्या अंडर होते, दॅट इज द अल्डोस्टेरॉन. मग कशा पद्धतीने तर बघूयात, इथे तुम्हाला दिसते दॅट इज द रेनिन. रेनिनचं, रेनिन कुठून आले, रेनिन आले किडनीपासून.
किडनीपासून आले रेनिन, इथून एंजियोटेन्सिनोजन कन्वर्ट होतो एंजियोटेन्सिन 1 मध्ये एंजियोटेन्सिन, एंजियोटेन्सिन 2 मध्ये इथून लंग्सपासून कोणता एन्झाईम आला, एंजियोटेन्सिनोजन कन्वर्टिंग एन्झाईम. इथे काय होणार आहे, ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार आहे. एंजियोटेन्सिन 2 सायमल्टेनियसली काय होतं, अल्डोस्टेरॉनवरती ॲक्ट होतो आहे. सॉरी, हा जो पार्ट आहे त्यावरती ॲक्ट होतो आहे. हा जो पार्ट आहे त्यावरती ॲक्ट झाल्याच्यानंतर किडनीच्या वरती हा एक पार्ट प्रेझेंट असतो, त्याला काय म्हणतात मला आता आठवत नाही, तुम्ही असाइनमेंट घ्या. तिथून अल्डोस्टेरॉन रिलीज होते. अल्डोस्टेरॉन काय करतो आहे, अल्डोस्टेरॉन ॲक्ट होते किडनीवरती. किडनीवरती ॲक्ट झाल्याच्यानंतर सॉल्टचं जे काही रिटेन्शन होत आहे ते बिकॉज ऑफ द अल्डोस्टेरॉन, आणि त्यामुळे पण काय होणार आहे, ब्लड प्रेशर राईज होणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ब्लड प्रेशर फॉल होणं किंवा ब्लड प्रेशर इन्क्रीज होणं हे सगळं कशावरती डिपेंड आहे, ADH अँटी डायुरेटिक हॉर्मोन. अँटी डायुरेटिक हॉर्मोन कोणते आहेत, दॅट इज द दीज आर द अँटी डायुरेटिक हॉर्मोन अँड दिस इज द अल्डोस्टेरॉन. ठीक आहे. ब्लड प्रेशर जेव्हा कमी होईल तेव्हाच रेनिन रिलीज होईल, कारण की ब्लड प्रेशर वाढवायचं आहे. ठीक आहे. आणि मग तेव्हाच काय होणार, अल्डोस्टेरॉन रिलीज होईल. अल्डोस्टेरॉन रिलीज झाला तर मग सॉल्टचं रिटेन्शन होईल. सॉल्टचं रिटेन्शन झालं तरच ब्लड प्रेशर काय होईल, इन्क्रीज होईल. सो इन दिस वे. नेक्स्ट, युरिक ॲसिड इज द चीफ नायट्रोजेनियस कंपोनेंट ऑफ द एक्सक्रेटरी प्रॉडक्ट ऑफ, ऑप्शन्स आहे अर्थवर्म, कॉक्रोच, फ्रॉग अँड मॅन. सो युरिक ॲसिड कशामध्ये बघायला मिळणार आहे, कॉक्रोच ऑब्विसली. सो द करेक्ट ऑप्शन इज द कॉक्रोच. इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड सम ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. आणि रेग्युलेशन किडनीचं कशा पद्धतीने होतं हा कॉन्सेप्टही इथे तुम्हाला क्लिअर झाला असेल. ब्लड प्रेशर इन्क्रीज होत आहे, डिक्रीज होत आहे, हे सगळं किडनीवरती कशा पद्धतीने अवलंबून आहे, कोणते हॉर्मोन्स इन्वॉल्ड आहेत, ऑल दॅट थिंग्स वी हॅव डिस्कस इन दिस सेशन. सो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.